परराज्यातून अवैधरित्या जिल्ह्यामध्ये गुटखा वाहतूक करणाऱ्या टोळीला यवतमाळ पोलिसांनी जेरबंद केले. यामध्ये चौघांना अटक करण्यात आली असून दोघे जण फरार झालेत. दरम्यान गुटखा तस्करांकडून 10,88,400 रुपयांचा गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू तसेच इतर साहित्य असा एकूण 22,16,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शेख हजार शेख गफार, भीमराव मधुकर उईके, मोहम्मद अफताब मोहम्मद आयुब अफसर शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर सलीम शेख गफूर व शेख मेहबूब शेख सादिक राहणार शास्त्री नगर आर्णी असे फरार आरोपींची नावे आहेत. आंध्र प्रदेशातील आदिलाबाद येथून 20 नोव्हेंबरला अवैधरित्या गुटखा पानमसाला व सुगंधित तंबाखू विक्री करिता यवतमाळ जिल्ह्यात येत असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक यवतमाळ यांना मिळाली. सदर गोपनीय माहितीच्या शहानिशा करून कार्यवाही करण्याचे आदेश सायबर सेल यवतमाळ येथील पथकाला दिले. दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पुरी व पारवा ठाणेदार विनोद चव्हाण यांच्या पथकाने अन्न व औषध विभागाचे गोपाल माहुरे, अन्न सुरक्षा अधिकारी यांच्यासह पाटणबोरी ते सदोबा सावळी या मार्गावर सापळा रचला. दरम्यान वाहन क्रमांक MH03Z2916 टाटा सुमो व मालवाहतूक वाहत KM H37J951 महिंद्रा पिकअप असे दोन वाहने सीतापीने ताब्यात घेतले. संबंधित आरोपींच्या ताब्यातून वाहतूक वाहन महिंद्रा पिकअप, पानमसाला व सुगंधित असा एकूण 10,88,000 रुपयाचा गुटखा, दोन वाहने अंदाजे 11 लाख गुटखा पानमसाला व सुगंधित तंबाखू व नगदी 2,000 असा एकूण 22,16,400 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर के धरणे यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पुरी, सायबर सेल यवतमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, ठाणेदार पारवा, पोलीस उपनिरीक्षक योगेश रंदे, गजानन डोंगरे, विशाल भगत, कविश पाळेकर, अजय निंबोळकर, पंकज गिरी, रोशनी जोगळेकर, प्रगती कांबळे, चालक प्रवीण कुते, सर्व सायबर सेल यवतमाळ यांनी ही कारवाई पार पाडली. पोलीस अधीक्षक यवतमाळांना मिळाली. सदर गोपनीय माहितीची सुरक्षा करून कारवाई करण्याचे आदेश सायबर सेल यवतमाळ येथील पथकात देण्यात आले होते. सपोनी अमोल पुरी सायबर सेल व सपोनी विनोद चव्हाण ठाणेदार पारवा यांच्या पथकाने प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाचे औषध विभागाचे गोपाल माहुरे, अन्न सुरक्षा अधिकारी यांच्यासह पाटणपुरी ते सदोबा सावळी या दरम्यान सापळा रचला. सदरच्या कार्यवाही दरम्यान पायलिंगचे वाहन क्रमांक MH03Z2916 टाटा सुमो व माल वाहतूक वाहन क्रमांक MH37J951 महिंद्रा पिकअप अशी दोन वाहने सीतापेठेत ताब्यात घेण्यात आली. सदर वाहनामध्ये 4 आरोपी नामे शेख अब्राज शेख अवकार व 47, भीमराव मधुकर विके व 38, मोहम्मद आफ्ताब मोहम्मद अयुब व 31, अल्ताफ अफसर शेख व 20 वर्ष सर्व राहणार आर्मी यांना ताब्यात घेण्यात आले व आरोपी नामे सलीम शेख कपूर व 41 वर्ष व शेख महबूब शेख सादिक दोन्ही राहणार शास्त्रीनगर आर्मी हे घटनास्थळ फरार झाले. वरील आरोपी तिथे ताब्यातून माल वाहतूक वाहन महिंद्रा पिकअप मधून गुटखा पान मसाला सुगंधित तंबाखू असा एकूण 10,88,400 चा गुटखा, दोन वाहन किंमत अंदाजे रुपये 11 लाख गुटखा पान मसाला सुगंधित तंबाखू लपवण्याकरता खाली कॅरेट 40 नग व नगदी 9,000 असा एकूण 22,16,400 रुपये मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला आहे. सदरची कार्यवाही डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ पोलीस निरीक्षक यवतमाळ, डॉक्टर ए के धरणे अपर पोलीस यवतमाळ यांच्या आदेशाने प्रदीप परदेशी पोलीस निरीक्षक तापुशा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी अमोल पुरी सायबर सेल, सपोनी विनोद चव्हाण ठाणेदार पारवा, कोकणी योगेश रंदे पोलीस हवालदार गजानन डोंगरे, विशाल भगत, कविश पाळेकर, अजय निंबोळकर, पंकज गिरी, मकोका रोशनी जोगळेकर व प्रगती कांबळे, चालक मुका प्रवीण कुथे सह सायबर सेल यांनी पार पाडली आहे.